म्हणून लागली काय सांगायचं बाई आमचं या लई सिरमोळ आहे घरातनं पिशवी घेऊन जाते बाजारला येताना पोटच घेऊन येत दुसरी म्हणलं अक्का थांबा आमचं काय सांगायचं बाई लई दोन आहे त्याच्या काय काय देणार राहत नाही आमच्या घरात जाता येईल येताना दुसऱ्याच घरात बाई ही पहिली बाई होती ती पिटवूनच पडली सोडायचीच बाई झाली तिसरी बाई होती ती रडायला लागली अक्षरशः ड्रायव्हर घालून तुम्हाला बी माहित नाही रडत रडत आता कस करायचं जेवण ना आपण आणि बायका एवढ्या हायव्या स्वभावाच्या असतात काय वे असू दे बोल पण खपू दे जा गेले दारात म्हणजे वहिनी मला कसं सांगितलं नाही आलं असतं की मग गावायला शेवटचे नजर पण लास्ट बघ काय करायचं आता कोणी सांगायचं सांगा बघ म्हणजे अशा 5-50 आणायला लागले त्या पहिले दुधी होती ते म्हणतात या बाई काय झाली सांग की तुझ्या नवऱ्या किती विसर बोलाय सांग की रडायला लागले 5-50-100 बायका गोळ्या झाल्या आणि पलीकडच्या गल्लीतल्या बायकासनी आवाज गेला इकडल्या रडतेल्या बायका आणि पलीकडल्या गल्लीतल्या बायका कोण भांडी घासावे कोण धुंड धुवावे कोण लुटून काढावे पलीकडल्या गल्लीतल्या बायकांची चर्चा बघा इकडे गोंधळ उठला इकडे रडवल्या आणि पलीकडच्या गल्लीतल्या बायका चर्चा काय करणार अगो बाई आणले वाट तुम्हाला नाही ग फाडून आणली म्हणजे शेवटाला काय